नमस्कार. आज मी सकाळीच बाहेर फिरायला गेले उन्हात, तेव्हा माझ्या या सगळ्या जुन्या मैत्रिणी भेटल्या मला. कारण आता मला बरं नव्हतं, तेव्हापासून मी दारातच भाजी आणवते, पण नेटवरून नाही बरं का, साध्या भाजीवाल्याकडून. आणि असे बाहेर आले की असे बाहेरच्या लोकांकडूनच मी भाजी घेते. माझ्या घराच्या समोर स्टार बाजार आहे, तिथे अगदी 3 रुपयाला कांद्यापासून सगळं स्वस्त 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 बाजार असतो आठवड्यातून एकदा. पण मी अगदी चुकूनही तिथून घेत नाही सामान, कोणताच सामान मी तिथून घेत नाही. भाजीपाला या अशा भाजीविक्यांकडूनच घेते मी, फळं रस्त्यावरच्या फळवाल्याकडूनच घेते, धान्य रस्त्यावर वाणी असतो वाण्याकडूनच घेते, कपडे लत्ते रस्त्यावर लक्ष्मी स्टोअर आहे त्याच्याकडूनच घेते. का बरं? कारण माझं ते प्रिन्सिपल आहे, मला कितीही स्वस्तात माल मिळू दे, पण मी जे घेणार त्याचे पैसे त्याचा मोबदला या लोकांनाच जायला पाहिजे, या तत्वाची मी आहे. श्रीमंत लोकांजवळ घेऊन आणि त्यांना श्रीमंत कशाला करायचं? त्या गरीब लोकांना आमच्या थोड्या पैशानेसुद्धा त्यांना उपयोग होतो, त्यांच्यासाठी उपयोग होऊ दे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येतं. आणि शिवाय तिथे जाऊन यंत्राचं सामान कोण असं हसून कोण देतो भाजी आपल्याला? हां, रोजच्या रोजच्या व्यवहाराची गोष्टी बोलत बोलत कोण भाजी देतो आपल्याला तिथे? स्टार बाजार इज स्टार बाजार अँड द लाईक्स, तसले दुकानात एक्सप्रेशनलेस मशीन्स सगळ्या मशीनरी नसती मशीन आपल्याला विकतात कशाला? ॲज इट इज आपण मोबाईलवर कितीतरी मशीन 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 करतो, ह्युमॅनिटी नाहीच त्याच्यात, मुळे माणूस की नाहीच, सगळी लोकांनी बोललेलं ऐकायचं. इथे असं प्रत्यक्ष फेस टू फेस माणसं समोर येतात, का नाही त्यांच्याकडे घेऊ? त्यांच्याकडेच घेते मी, हे माझं ब्रीद आहे आणि मी ते आजपर्यंत पाळलं आहे. आता हे असले ऑनलाईन शॉपिंग वगैरे कशाला? सेम फायदा जर माझ्या लक्ष्मी स्टोअरवाल्याला मिळत असेल तर मी हे ऑनलाईन शॉपिंग घेऊन मी काय करणार आहे? नाही, मी नाही घेणार. अशा विचारांची मी आहे, अशी मी अशी मी, याहून वेगळी मी नाही. तर चला आता आपण या आपल्या भाजीवाल्यांजवळ बोलूया. या दोघींचंच दाखवलं आहे मी आज, पण अशा आपल्या फुटपाथवर माझ्या घरापासून सिग्नलपर्यंत फुलांची हारवाली आहे, फळवाली आहेत, किती लोक आहेत. सगळ्यांजवळ काही ना काही घ्यायचं असेल तर त्यांच्याजवळच घेते मी. आता यांना भेटूया. ही छोटी सारिका बघूया, किती चुणचुणीत आहे बघा. तुझं नाव काय बाळा? सारिका. सारिका बघा, नाव पण किती छान आहे. तुझ्या बरोबर तुझे वडील का कोण, तुम्ही दोघे बसत होता ना का? भाऊ वडील. आता बाबा नाही राहिले. नाही राहिले तेव्हा बाबा होते ना, तेव्हा तिथे तिथे ते झाड आहे ना, तिथे लावायचे स्टॉल, आम्ही तिथूनच घ्यायचो. मी कधीच कधीच म्हणजे कधीच तिथे कांदे 2 रुपयाला का असेना, बटाटा 1/2 रुपयाला का असेना, मी कधीच स्टार बाजार आमच्या घराच्या समोर आहे मी नाही जात तिथे. मी ऑल द वे इथे येऊन फुटपाथवरचाच माल घेऊन जाते. का? तर तुम्ही त्यासाठी एवढे कष्ट काढता ना. किती वाजता उठतेस? हां. आणि भाजी कधी कुठून जमा करते? कोण आणतं? बघ, राहतेस कुठे? नालासोपारा. तिथून भाजी घेऊन ट्रेनवर घेऊन यायचं. हे बघा, आता हिचं बसताना असं जरा स्टायलिश केलं आहे, हिने छान केलं आहे, छान मांडणी केली आहे. हां, आणि इथेच मी घेते, काही घ्यायचं असेल तर ह्यांच्याकडूनच घेते. ओके,
रास्त तिथे आपण एअर कंडिशन मार्केटमध्ये गेलं ना, तिथे माणसं नाही व मशीन असतात, काय उपयोग? माणसाशी कॉन्टॅक्ट पाहिजे ना, आपण कोणाकडून घेतो त्याच्याशी दोन शब्द बोलले तर बरं वाटतं ना. हे माणसानी माणसाला द्यायचं की मशीननी माणसाला द्यायचं? मला त्याच्यात मशीनमध्ये मला मुळीच विश्वास नाही. हां, किती झाले माझे? बरं, ओके, बाय सारिका, बाय. 50 पाव. कशी आहेस? नाव लता ना? किती वर्षापासून बघते मी तुला इथे. किती झाले? मी लग्नानंतर पासून तुला बघते. आम्ही रोज इथे येतो आणि हिच्याकडे घेतो आणि असंच रस्त्यावर जे जे भाजीवाले बसतात ना, तिथूनच आम्ही भाजी घेतो. आम्ही ते स्टार आणि फार आणि खोर आणि तिथे जात नाही. का बरं जात नाही आपण तिथे? एअर कंडिशन दुकानात जाऊन का नाही घेत आपण? माझा तरी सिद्धांत आहे हो की ह्या मेहनती बायकांकडूनच आपण घेतलं पाहिजे, त्यांचा संसार चालतो. ज्या मोठ्या मोठ्या एअर कंडिशन दुकानात घेऊन त्यांचा फायदा कशाला करायचा आपण? आणि स्वस्त मिळतं खरं तिथे, पण आपल्याला परवडतं तर घेऊया ना. ओके, थँक्यू लता, थँक्यू.